नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळागौरीची संपूर्ण माहिती सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, श्रावणातला प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असल्यामुळे साहजिकच त्यानिमित्ताने संपूर्ण श्रावणभर आपल्या प्रत्येकाच्या घरी काही ना काही व्रतवैकल्य पूजा अर्चा या चालूच असतात। म्हणूनच तर श्रावण महिन्याला व्रतवैकल्यांचा महिना किंवा देवाधर्माचा महिना म्हणून आपण ओळखतो। श्रावणातला मंगळवारसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो। श्रावणातल्या दर मंगळवारी मंगळागौरीचं पूजन करण्याचं विधान आहे। शिवपार्वतीला ही पूजा समर्पित असते। ज्यांचं नवीनच लग्न झालेलं आहे त्यांनी लग्नाला संपूर्ण 5 वर्ष होईपर्यंत हे मंगळागौरीचं व्रत करायचं असतं, जेणेकरून शिवपार्वती हे जे आदर्श दाम्पत्य आहे त्यांना आपण आदर्श गृहस्थाश्रमाचं प्रतीक म्हणून पाहतो। तर नवदाम्पत्याने सुद्धा हे गुण त्यांच्यामध्ये आत्मसात करावे, सुखाने संसार करावा म्हणून श्रावणामध्ये जेवढे मंगळवार येतील तर त्या प्रत्येक मंगळवारी ही मंगळागौरीची पूजा केली जाते। त्यानिमित्ताने विविध प्रकारचे खेळ खेळले जातात, उखाणे घेतले जातात, विविध प्रकारच्या पानांचा वापर या पूजेमध्ये होत असतो। या व्हिडिओमध्ये आपण पूजा कशी करायची, या व्रताचं उद्यापन कसं करायचं हे सगळं जाणून घेऊया। ज्यांचं नवीनच लग्न झालेलं आहे म्हणजे ज्या नवविवाहित मुली आहे त्यांनी श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचं पूजन करावं। पूजेदरम्यान गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करावी। सामूहिकरित्या म्हणजे सर्वजणींनी एकत्र येऊन ही पूजा केली तर विशेष आनंद तुम्हाला मिळेल, कारण या निमित्ताने मैत्रिणी, बहिणी, शेजारणी पाजारणी त्याचबरोबर इतर सगळे नातेवाईक आपल्याकडे एकत्र जमतात आणि खेळ खेळतात। खेळ खेळणं म्हणजे काय तर मंगळागौरीवर आधारित गाणी गाऊन तालपूर्वक नाचणं होय। नवविवाहित स्त्रिया या दिवशी आंघोळ करून नऊवारी नेसून पूजेला बसतात। त्यात मंगळागौर म्हणजे आपल्या देवघरातील पार्वतीरूपी अन्नपूर्णा किंवा आपल्याकडे प्रत्यक्ष पार्वती देवीची मूर्ती असेल, फोटो असेल तर ती सुद्धा आपण या पूजेमध्ये मांडू शकतो। पार्वती देवीच्या रूपाची धातूची मूर्ती मांडण्यात येते। शेजारी महादेवाची पिंडीही सजवतात। मंगळागौरीची यथाविधी पूजा करतात। या पूजाप्रसंगी शक्तितत्वाची आराधना केली जाते। माता विद्या बुद्धी शक्ती स्वरूपात राहणाऱ्या देवीची उपासना करून तिचे दैवी गुण स्वतःमध्ये यावेत यासाठी प्रार्थना करतात आणि वैवाहिक स्त्रियांना यामध्ये विशेष आनंद मिळतो। या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं याची माहिती मी तुम्हाला देते। या पूजेकरता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचं पूजा साहित्य म्हणजे पानं फुलं, त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती बुक्का अक्षता 5 खारका 5 सुपाऱ्या 5 बदाम 5 खोबऱ्याच्या वाट्या 16 प्रकारची पानं 2 वस्त्र 8 वाती कापूर गुलाल बेल फुलं दुर्वा 16 काडवाती तुळशीची पानं केळी किंवा पेरूचा नैवेद्य पंचामृत दुधाचा नैवेद्य जानवे 16 विड्याची पानं त्याचबरोबर गणपती म्हणून सुपारी अत्तर आणि शक्य असल्यास केवड्याचं कणीस त्याचबरोबर एक पाण्याने भरलेला नारळ कापड हळद कुंकू या सगळ्या साहित्याची गरज असते। पत्री पूजा म्हणजे काय तर पानांची पूजा। दीपपूजनापासून आपल्याकडे पत्री पूजेला म्हणजेच पानं वापरून पूजा करण्याला सुरुवात होते। आता तुम्ही बघालच की जेवढे व्रतवैकल्य येतील त्या प्रत्येक पूजेमध्ये जवळपास आपण कोणत्या ना कोणत्या पानांचा वापर करूच। वेगवेगळ्या झाडांची पानं आणि फुलं या पूजेमध्ये वापरली जातात। पूजा करताना 16 प्रकारच्या झाडांची पानं वाहिली जातात, ज्यामध्ये अर्जुन सादडा आघाडा कन्नेर चमेली जाई डाळिंब डोरली तुळस दुर्वा धोत्रा बेल बोर मका मोगरा रुई विष्णुक्रांता शमी शेवंती अशा झाडांची पानं या पत्रीपूजेमध्ये वापरतात। ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आणि आयुर्वेदातसुद्धा यांना खूप महत्त्व असल्यामुळे पूजेमध्येसुद्धा वापरली जातात। पूर्वी भारतामध्ये आयुर्वेदाचा प्रसार होत होता। या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या मुलीला म्हणजेच नवीन झालेल्या या नवविवाहितेला ओळख व्हावी आणि पुढील आयुष्यामध्ये गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावं म्हणूनच या पत्रीपूजेमागची भावना असू शकते। पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचू शकतात। मग आरती करून प्रसादसुद्धा वाटला जातो। त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचं भोजन होतं। मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मौन व्रत धारण करून जेवायचं असतं, म्हणजे जेवताना अजिबात बोलायचं नाही आणि जेवणानंतर 1-1 किंवा 2-2 तुळशीची पानं अवश्य खावी। ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवासाठी बोलवलं जातं। हळद कुंकू विड्याची पानं सुपारी साखर हातावर देतात। सवाष्णींनी म्हणजे ज्या सवाष्णी तुम्ही बोलवलेल्या असतात त्यांची गव्हाने तुम्ही ओटी भरू शकतात किंवा तांदळाने सुद्धा भरू शकतात।
रात्रीसाठी पोळ्या, मटकीची उसळ, वाटली डाळ, करंजा, चकल्या, लाडू असे फराळाचे जिन्नस करतात आणि सर्वांना जेवायला बोलवतात. यामध्ये तुम्ही तुमच्या भागानुसार जो काही बदल असेल तो सुद्धा करू शकतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती केली जाते. मंगळागौरीच्या वेळी खेळले जाणारे खेळ यालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंगळागौरीच्या दिवशी रात्रभर मंगळागौर जागवण्याची अगोदर पद्धत होती, मात्र आता नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्यामुळे आपापल्या सोयीप्रमाणे खेळ खेळले जातात. यामध्ये वटवागुळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटा पागोटा, साळुंकी, त्याचबरोबर गाठोडे, लाटाबाई लाटा, घोडाहाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोप, सासूसून भांडण, अडवळ घूम, पडवळ घूम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा इत्यादी असे साधारणपणे 110 प्रकारचे खेळ यामध्ये खेळले जातात. यात सुमारे 21 प्रकारच्या फुगड्या, 6 प्रकार आगोटा पागोट्याच्या असतात. हे सगळे खेळ खेळण्यामागचा उद्देश असा असायचा, एकदा की एखाद्या मुलीचं लग्न झालं की तिच्यावर संसाराची संपूर्ण जबाबदारी यायची, ती संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये फसली जायची, तिला स्वतःसाठी किंवा व्यायामासाठी वेळ भेटायचा नाही. म्हणजे अगोदर खेळणारी बागडणारी मुलगी या संपूर्ण चक्रामध्ये इतकी फसली जायची की ती स्वतःसाठी वेळसुद्धा काढू शकायची नाही. म्हणजे लग्न, त्यानंतर मुलंबाळं, परत सगळा संसार, घरातली सगळ्यांची जबाबदारी, मुलांची शिक्षणं, पुन्हा मुलांची लग्न, असं करता करता त्या महिलेचं म्हातारपण कधी यायचं हे सुद्धा कळायचं नाही. म्हणूनच मंगळागौरीच्या निमित्ताने तिला थोडीशी सवड मिळावी, उसंत मिळावी म्हणून हे खेळ खेळले जात असावे. आजसुद्धा महिलांना खूप जबाबदारी आहे, उलट आजच्या महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, नोकरी करतात, स्वतःचा व्यवसाय सांभाळतात. त्यामुळे आजसुद्धा महिलांनी तितक्याच उत्साहाने हे नक्की करावं. सकाळी उठल्यानंतर स्नान करून दहीभाताचा नैवेद्य दाखवावा, पुन्हा मंगळागौरीची आरती करावी, नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखं करावं. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही व्रत कराल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपली व्रताची उत्तर पूजा असेल तेव्हा तुम्हाला असं करायचं आहे. यानंतर विहीर असेल, तळं असेल किंवा नदी असेल यापैकी कोणत्याही ठिकाणी तिचं विसर्जन करावं. या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात आणि इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात. मंगळागौरीचं उद्यापन विधी कसं असतं? तर उद्यापन विधी शक्यतो पंडितजी म्हणजे गुरुजींकडून, ब्राह्मणांकडून आपण करू शकतो. उद्यापनासाठी गुरुजी प्रथम पतीपत्नीला एकत्र बसवून संकल्प करून घेतात. सौभाग्याचं प्रतीक मानलं जाणारं शिव किंवा मंगळागौरीचं पूजन, 108 बिल्व अर्चन, सौभाग्यवर्धक 108 कुंकुमार्चन, रुद्राभिषेक, अर्चन, हवन असा विधी हा संपूर्ण उद्यापनाचा विधी असतो. ज्या ठिकाणी होम हवन करतात त्याच ठिकाणी द्यायचं वाण ठेवतात. हे वाण आईवडिलांना द्यायचे असते. आईवडील जर नसतील तर भाऊ किंवा वहिनी यांना पण आपण उद्यापनासाठी बोलवू शकतो आणि ते त्यांना उद्यापनाचं वाण म्हणून देऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये मला मंगळागौरीची जेवढी माहिती उपलब्ध झाली तेवढी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. आशा करते तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.